काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, मेहकर शहरामध्ये काय घाणीचे साम्राज्य, पण ओके. मेहकर शहर विकासापासून कोसो दूर गेले आहे. येथे घाणीच्या साम्राज्यापासून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. म्हणून सध्याच्या राजकीय सारीपाटावर गुवाहाटीमधून व्हायरल झालेल्या व्हिडिओचा ट्रेलर पकडून आम आदमी पार्टीचे विधानसभा अध्यक्ष भानुदास पवार आणि आनंद वाळूकर यांनी शहरातील घाणीच्या ठिकाणी काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, मेहकर शहरामध्ये घाणीचे साम्राज्य, पण ओके असे फलक लावण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराचा कुठलाही विकास झाला नाही. येथे अनेक समस्यांपासून नागरिकांना सामना करावा लागत आहे. स्वच्छतेचा जागर करणाऱ्या नेत्यांनी घाण कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात सपशेल नापास झाल्याने येथे घाणीच्या साम्राज्यापासून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच राज्यातील सत्तेच्या सारीपाटात विकासात्मक कामाचा विसर पडल्याने बंडखोरी करत गुवाहाटीमधून एक व्हायरल व्हिडिओ राज्यात धुमाकूळ घालत असल्याने आम आदमी पार्टीचे मेहकर विधानसभा अध्यक्ष भानुदास पवार आणि आनंद वाळूकर यांनी अनोखी शक्कल लढवत काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, मेहकर शहरात घाणीचे साम्राज्य, पण ओके असे फलक तयार करून शहरातील घाणीच्या ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात आम आदमी पार्टीच्या या अनोख्या शक्कलच्या कुतूहलाचा विषय ठरतोय. कार्यकर्ता तथा सर्कल प्रमुख आप पार्टी मेहकर, मेहकरमध्ये प्रचंड अशा प्रकारचं घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. आणि आपल्या मेहकर विधानसभाचे जे काही आमदार आहेत हे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहे. त्यांचं कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारच्या घाणीवर लक्ष नाही, कोणती साफसफाई नाही. आणि यामुळे मेहकरच्या जनतेला प्रचंड अशा प्रकारचा त्रास आहे. आणि खूप सारी म्हणजे रोगराई, महामारी अशा प्रकारचे दूषित रोग होण्याची शक्यता या ठिकाणी दाट आहे. आणि याकरता आम्ही जनजागृती करत आहे, तसेच प्रशासनाचं व आमदारांचं लक्ष याकडे जावं यासाठी आम्ही खूप अशा प्रकारची एक मेहनत करत आहे, स्वच्छता या ठिकाणी करत आहे. आणि जे आपले काही आमदार आहेत, जे शिवसेनेचे इथले प्रॉपर जे आमदार आहे, हे बाहेर जाऊन काय झाडी, काय डोंगर, हॉटेल अशा प्रकारचं म्हणत आहे. आणि पाहिलं तर त्यांच्या विधानसभामध्ये प्रचंड असं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि तरी पण ते म्हणतात की बाबा सगळं ओके आहे. तर मी भानुदास पवार, आम आदमी पार्टी मेहकर विधानसभा सहसंयोजक. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण राजकारण ढळून निघालेलं आहे. या राजकारणाच्या निमित्तानं आज आपले प्रतिनिधी गोव्याला तिकडे जाऊन पोचलेले आहे. आणि त्यानिमित्तानं इथं मेहकरमध्ये एवढी घाणीचं साम्राज्य सामावलेलं आहे. मच्छी मार्केटमध्ये सुद्धा इथं लोकांना बसायला जागा नाही. राजीव गांधी कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा लोकांना घाणीचं साम्राज्य दिसून येऊन राहिले. आज जनतेच्या आरोग्यात धोका आहे. या निमित्तानं पूर्ण लोकांना धोका असल्याकारणानं इथं या कोणाचंच लक्ष नाही. असं एक माझ्या सहकारी आणि माझे जे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत येऊन हे आम्ही पूर्ण मेहकरमध्ये घाणीच्या ठिकाणी आम्ही इथं या ठिकाणी थांबलेलो आहे.